थकीत कर्जापोटी तारण मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या मंडल अधिकाऱ्यास शिवीगाळ व दमदाटी करण्यासह शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चौघांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश पांडुरंग शिंदे, विजया अविनाश शिंदे, अविनाश पांडुरंग शिंदे व मालती पांडुरंग शिंदे अशी त्यांची नावे असून या प्रकरणी मंडल अधिकारी राजू बाळू भावणे, राहणार माळबाग कबनूर यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, मालती पांडुरंग शिंदे, विजया अविनाश शिंदे व भक्ती उमेश शिंदे यांनी सन 2015 इंडियन बँक शाखा इचलकरंजीकडून इचलकरंजी येथील गट नंबर 140 राहते घर कारखान्यातील चायना रॅपियर मशिनरी व कापड स्टॉक तारण ठेवून 39 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु सन 2017 त्यांनी कर्जाचे हप्ते न भरल्याने बँकेकडून त्यांना थकीत रक्कम भरण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही त्यांनी पैसे न भरल्याने डिसेंबर 2023 बँकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तारण मालमत्तेचा ताबा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार एप्रिल 2022 पोलीस बंदोबस्तात तत्कालीन मंडल अधिकारी गोन्साल्विस यांनी कारखाना व राहत्या घराचा पहिला मजला याचा ताबा घेतला आहे. त्यावेळी वरील मजल्याच्या 2 खोल्यांचा ताबा 8 दिवसात देण्याचे कर्जदारांनी सांगितले होते. परंतु अद्यापही उर्वरित मालमत्तेचा ताबा न मिळाल्याने 20 फेब्रुवारी 2024 जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंडल अधिकारी बावणे हे बँक मॅनेजर बिपिन कुमार झा, लॉ ऑफिसर हिमांशु भट व पोलीस बंदोबस्तात व उर्वरित मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी गेले असताना उमेश शिंदे, विजया शिंदे, अविनाश शिंदे व मालती शिंदे या चौघांनी शिवीगाळ व दमदाटी करत शासकीय कामात अडथळा केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.